नमस्कार आपण पाहत सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र जळगाव जामोद पोलिसांच्या धडक कारवाया चालूच खेरडा शेत शिवारात जुगार अड्ड्यावर टाकली धाड जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चालू असलेल्या अविध धंद्यांवर लगाम लावण्याकरिता जळगाव जामोद पोलिसांनी कंबर कसली असून अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनात जळगाव जामोद तालुक्यात पोलिसांनी अविध धंद्यांविरोधात धाड सत्र सुरू केले आहे त्यामुळे तालुक्यामध्ये अविध धंद्यावाल्यांची धाबे आणली आहेत जळगाव जामोद तालुक्यामध्ये एका मागून एक कारवाया चालूच असून त्यामध्ये अशाच एका कारवाईची भर पडली असून तालुक्यातील खेरडा सेतशिवारामध्ये एका बादश बादशहा नावाचा जुगार पैशाच्या हात हारजितवर सुरू असल्याची गुप्त बातमी जळगाव जामत पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांना मिळताच त्यांनी एक पथक रेड मारण्यागामी पंचासह रवाना झाले असता पथकाला खेरडा सेतशिवारामध्ये जुगार खेळतानाच पाच आरोपी आढळून आले त्यातील दोन आरोपी तिथून पळून जाण्यास यशस्वी ठरले व उर्वरित तीन आरोपींना पोलिसांनी पकडले असता त्यांच्याकडून नगदी रुपये दोन हजार आठशे पन्नास व बावन्न तास पत्ते किंमत पंचवीस रुपये यासह मोटरसायकल यामध्ये स्प्लेंडर प्लस कंपनीची एम एच अठ्ठावीस बी सी सत्तेचाळीस झिरो चार किंमत अंदाजे तीस हजार रुपये व दुसरी स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटारसायकल एम एच अठ्ठावीस बी जी पन्नास चौवेचाळीस किंमत अंदाजे तीस हजार रुपये असा एकूण बासष्ट हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जुगार अड्ड्यांवरून जप्त करण्यात आला सदरची कारवाई जळगाव जमत पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल संजय राऊत नाईक अनिल सुशीर नाईक पोलीस कॉन्स्टेबल शेख इरफान नाईक पोलीस कॉन्स्टेबल उमेश सेगोकार पोलीस कॉन्स्टेबल भारत बोंद्रे पोलीस कॉन्स्टेबल सुळंके यांनी पार पाडली असून सदर आरोपींची नावे पुढील प्रमाणे अंता रमेश राजनकर वयवर्ष अठ्ठावीस विशाल समाधान पाचखांडे वैवर्ष सव्वीस दोन्ही राहणार बुलढाणा तालुका संग्रामपूर विलास पंजाबराव तिल्हारकर वयवर्ष छत्तीस राहणार चांगी फळ तालुका संग्रामपूर प्रशांत बळीराम रावणरकार वयवर्ष पंचवीस राहणार रिंगणवाडी तालुका संग्रामपूर व शाम बुधाजी दामोदर वयवर्ष बेचाळीस राहणार खेरडा खुर्द तालुका जळगाव जामोद हे असून त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा अधिनियम बारा आ, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात नायक पोलीस कॉन्स्टेबल शेख इरफान करीत आहेत ब्युरो रिपोर्ट सी न्यूज जळगाव जामोद जफर खान